नवनिर्मित पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धीसाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची गरज आहे असं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. नवनिर्मितीत झालेल्या उद्यानांची उपयोगिता वाढली पाहिजे म्हणजे ती टिकून राहतात. अशा पर्यटन स्थळांना हॅक केलं पाहिजे जेणेकरून अशा पर्यटन स्थळांची प्रसिद्धी वाढेल आणि आपसुकच लोक अशा ठिकाणी सुट्टीचा दिवस आपल्या कुटुंबासह घालवण्यासाठी येतील असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ते नांदेड येथील वन उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. बरीचशी ही जागा लोकांना जायला यायला लोकांना आनंद घ्यायला उपलब्ध व्हावी यासाठी इतकं सुंदर सर्व केलेलं आहे. मी यांना धरेशील पाटलांना म्हटलं की तुम्हाला मी नियोजनमधून 5 लाख रुपये अजून अलॉट करतो आज. आणि जिल्ह्यातल्या शाळांच्या सहली कशा येतील त्या शाळांना नियोजनमधून पैसे द्यायचे, जाण्यायेण्याचे बसचं भाडं आणि काहीतरी चांगलं खाणं, त्यातून मग एक आठवड्याभरात समजा काही हजार लोक आले की मग ते सोशल मीडियाला टाकतात, वर्तमानपत्र बातम्या येतात, मग लोकांच्या डोळ्यासमोर ते येतं. त्याला इंग्लिशमध्ये हाईप करणं म्हणतात की अरे काय आपण झालं, काय आपण झालं पाहिजे. मग हळूहळू शनिवार रविवार लोक आपल्या मुलांना घेऊन येणं सुरू होईल, नाहीतर अन्यथा इतक्या चांगल्या गोष्टी डेव्हलप होतात आणि ते पडून जातात आणि खराब होतात. नांदेड येथील वन विभागाच्या वन उद्यानाचं लोकार्पण आणि होडगी तलाव येथील पर्यटन स्थळाचं भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख, पर्यटन विभागाच्या क्षमा पवार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉक्टर चनगोंडा हविनाळे, नांदणीचे सरपंच शिवानंद बंडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, होडगीच्या सरपंच लक्ष्मीबाई गायकवाड, होडगी स्टेशनचे सरपंच जगन्नाथ गायकवाड, पताटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड, उपसरपंच बल्लीनाथ पटणे, हनुमंत कुलकर्णी, यतीन शहा, गौरीशंकर मेणगुदले आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख यांनी होडगी तलाव येथील पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी असलेले विजेचे खांब आणि पर्यटकांना मुक्काम करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाची डागडुजी करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली. यावेळी क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध करून देण्याचं निवेदन ग्रामस्थांच्या वतीनं पालकमंत्र्यांकडे देण्यात आलं. प्रास्ताविक उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी केलं. या कार्यक्रमाप्रसंगी मंद्रूप अपर तहसील कार्यालयाचे प्रभारी तहसीलदार जितेंद्र मोरे, दक्षिणचे आरएफओ दीपक खलाणे, कृषी अधिकारी रामचंद्र माळी आदींची उपस्थिती होती.